विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पतीसह तिघा जणांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश सोलापूर सत्र न्यायालयाने दिला आहे. मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी येथे घडलेल्या अनुराधा भिसे या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी तिचा पती, सासरा आणि सासू यांच्या विरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात होऊन न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की अनुराधा हिचा मृत्यू अपघाती आहे. स्वयंपाक करत असताना स्टोव्हचा भडका होऊन ती पेटली असं तिनं दवाखान्यात दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. फिरादी पक्षाच्या विसंगतीपूर्व जबाबावर विश्वास ठेवणं धोक्याचं आहे. या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट प्रणीत जाधव, ॲडव्होकेट वीरभद्र दासी यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट आनंद कुरडूकर यांनी काम पाहिलं.